नमस्कार, स्वागत आहे आपल्या नॉलेज दरबार मध्ये. इथे सरळ सोप्या पारदर्शक आणि थेट रित्या माहिती आपल्यापर्यंत. ऐकत असाल तर पूर्ण ऐका, बघत असाल तर पूर्ण बघा, कारण हा व्हिडिओ आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 ला शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या आईचे नाव जिजाबाई भोसले व त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले होते. छत्रपती शिवाजी महाराजांना 8 बायका होत्या. सईबाई, सोयराबाई, पुतळाबाई, गुणवंतीबाई, सगुणाबाई, काशीबाई, लक्ष्मीबाई, सत्वारबाई. सईबाईंचे पुत्र संभाजी राजे आणि सोयराबाईंचे पुत्र राजाराम होते. त्यांना 8 मुली होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिजाऊंचा खूप मोठा प्रभाव होता. बालपणी रामाच्या आणि कृष्णाच्या, भीमाच्या आणि अभिमन्यूच्या गोष्टी सांगत, तर तसेच कधी संत एकनाथांचे तर संत नामदेवांचे तर कधी संत ज्ञानेश्वरांचे अभंग म्हणून दाखवत. छत्रपती शिवाजी महाराज हे अनेक भाषेत पारंगत होते. त्यांचे रामायण, महाभारत, भागवताचे वाचन होते. त्यांना अनेक विद्या अवगत होत्या. शिवाजी महाराजांना दादोजी कोंडदेव यांनी घोडा चालवणे, तलवार चालवणे, दांडपट्टा फिरवणे इत्यादी कला शिकवल्या. त्या काळात अराजकता खूप मोठ्या प्रमाणात पसरली होती. सुलतानी राजवटीने सर्वांना गांजले होते. गावेच्या गावे लुटली जात, रयतेला कोणाचा आधार नव्हता, स्त्रियांची अबूर तुटली जात. शिवरायांनी रयतेचे हे हाल पाहून स्वराज्य स्थापनेचा निश्चय केला. त्याची सुरुवात त्यांनी वयाच्या 16 वर्षी 1646 ला तोरणा जिंकून केली आणि स्वराज्यास तोरण बांधले. पुढे त्यांनी पुरंदर, कोंढाणा, रायगड आणि प्रचंडगड असे महत्वाचे किल्ले जिंकून मराठा साम्राज्याच्या विस्तारास सुरुवात केली. छत्रपती शिवाजी महाराजांची ख्याती दूरदूर पर्यंत पसरू लागली. विजापूरच्या दरबारातील एक बळकट सरदार नाव अफजल खान याला शिवाजी महाराजांच्या स्वारीवर पाठवण्यात आले. शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या खाली यावे म्हणून अफजल खानाने डावर असला. त्यामुळे त्याने तुळजापूर, पंढरपूर असे देवस्थळे त्याने नसते नाबूद केली. गावेच्या गावे लुटली, स्त्रियांची अब्रू लुटली, रयतेचा छळ केला. पण हा नाव शिवाजी महाराजांनी ओळखला व ते प्रतापगडाच्या खाली आले नाही म्हणून अफजल खानाने दुसरा डाव टाकला आणि प्रेमळपणाने शिवाजी महाराजांना पत्र लिहिले. त्या पत्रात लिहिले, शिवाजी महाराज तुम्ही आमच्या मुलासारखे आहात, आमची घेतलेली गड किल्ली वापस करा, आम्ही तुम्हाला आदिलशहा म्हणून सरदारकी देऊ इतो. पण हा खानाचा कपडी डाव शिवाजी महाराजांनी ओळखला आणि खानाला प्रतापगडाच्या पायथ्याशी आणायचे याचा निर्धार केला आणि त्यांनी अफजल खानाला निरोप पाठवला. आम्ही तुमचे किल्ले घेतले, आम्हाला क्षमा करा, मला तिकडे येण्याची भीती वाटते, तुम्ही तिकडे यावे. खानाने हा निरोप ऐकून आनंदी झाला. दिवस ठरला, वेळ ठरली, जागा ठरली. 10 नोव्हेंबर 1659 खान प्रतापगडाच्या पायथ्याशी आला. शिवरायांची युक्ती श्रेष्ठ ठरली. खानाने शिवरायांचा घात केला पण शिवरायांनी अफजल खानाचा तिथेच वध केला. अफजल खान शत्रू असून सुद्धा शिवरायांनी त्याच्या सन्मानपूर्वक त्याचा अंत्यविधी केला व त्याची कब्र प्रतापगडाच्या पायथ्याशी बांधली. या संकटात शिवरायांचे विचार मोलाचे ठरले. शिवराय म्हणत, जगात जर यशाचा मार्ग असेल तर तो मी शोधील आणि नसेल तर तो मी स्वतः निर्माण करीन. मुघलाईचे किल्ले सुद्धा त्यांनी हस्तगत केली. एकानंतर एक किल्ले ते स्वराज्यात जोडत गेले. त्यामुळे औरंगजेबाने शाहिस्ते खानाला शिवरायांच्या स्वारीवर पाठवले. शाहिस्ते खान हा पराक्रमी होता व अनुभवी होता, सोबतच तो क्रूर सुद्धा होता. तो 1 लाखाची फौज घेऊन निघाला. रस्त्याने त्याने गावीच्या गावी लुटली, देवस्थळांचा अपमान केला व त्याने आपला मुक्काम लालमहालात केला. लालमहालाचे काने कोपऱ्याची माहिती शिवरायांना होती. शिवराय गुप्तपणे लालमहालात शिरले, शाहिस्ते खानावर हल्ला केला. यात शाहिस्ते खानाची 4 बोटे कापल्या गेली. शाहिस्ते खान तसाच भयभीत होऊन बंगालला पळून गेला. अशा प्रकारे स्वराज्यावर आलेले खूप मोठे संकट शिवरायांनी माघारे परतून लावलं. शिवराय म्हणत, समोर संकट दिसला ना, संकटाच्या डोक्यावर पाठ ठेवून उभं राहायचं आणि तोपर्यंत झुंजायचं जोपर्यंत आपल्याला यशाचा मार्ग भेटत नाही. सन 1665 औरंगजेबाकडून राजा जयसिंग यांनी शिवाजी महाराजांसमोर तहाचा प्रस्ताव ठेवला. हा तह मान्य करावा लागला कारण स्वराज्यावर खूप संकटे येऊन गेली होती. स्वराज्यावरचे खूप नुकसानही झाले होते. काही पर्याय नसल्या कारणाने तो तह महाराजांना मान्य करावा लागला व त्या तहामध्ये 23 किल्ले शिवाजी महाराजांना द्यावी लागली. जयसिंगच्या शब्दावर विश्वास ठेवून शिवराय बादशाहच्या भेटीस आग्र्याला जाण्यास निघाले. सोबत आपले पुत्र संभाजीराजे, निवडक सरदार व काही विश्वासू माणसे आणि बराच खजिना घेतला. ठरल्याप्रमाणे शिवराय औरंगजेब बादशाहच्या दरबारास पोहोचले. त्या दिवशी औरंगजेब बादशाहचा 50वा वाढदिवस होता. बादशाह दरबार संपवून मसलतीच्या महालात गेला. त्याच्या समोर वेगवेगळे सरदार मानाप्रमाणे आपापल्या रांगेत उभे होते. शिवरायांना त्यांनी मागील रांगेत उभे केले होते. मराठ्यांना अनेक वेळा पाठ फिरून पळालेला जसवंत सिंग राठोड शिवरायांच्या पुढील रांगेत उभा होता. त्यामुळे शिवरायांना वाटले, आपण महाराष्ट्राचे राजे, त्यामुळे आपला मान पुढील रांगेत उभे राहण्याचा, बादशाहने आपल्याला मागील रांगेत उभे करणे म्हणजे नेमके काय, हा अपमान त्यांना सहन झाला नाही. त्यामुळे ते रागारागाने महालाबाहेर पडले. औरंगजेबाने त्यांना नजर कैदेत ठेवले. औरंगजेबाने शिवरायांच्या राहण्याच्या ठिकाणाभोवती पहारा बसवला. त्यामुळे संभाजीराजे, शिवाजीराजे हे बादशाहच्या कैदेत पडले.
दिवसामागून दिवस जाऊ लागले. शिवरायांनी बादशाहकडे अर्ज केला, बादशाह आम्हाला महाराष्ट्रात परत जाऊ द्या. पण बादशाहने तो अर्ज ऐकला नाही. शिवरायांनी मनाशी निर्धार केला की काही करून बादशाहच्या तावडीतून सुटून जायचेच. औरंगजेबची परवानगी घेऊन शिवरायांनी आपल्या बरोबर आणलेल्या माणसाची दक्षिणेत रवानगी केली. बादशाहला वाटले बरे झाले, शिवाजीचे बळ कमी झाले. आता शिवरायांच्या बरोबर फक्त संभाजीराजे आणि हिरोजी फर्जंद व मदारी मेहतर एवढेच जण राहिले. पुढे एक दिवस शिवरायांनी आजारी पडल्याचे सोंग केले. हकीम वैद्य आले, औषध पाणी सुरू झाले. आजार बरा होण्यासाठी शिवरायांनी साधू व मौलवी यांना मिठाईचे पेटारे पाठवण्यास सुरुवात केली. मिठाईचे पेटारे पहारेकरी उघडून पाहत, पण पुढे पुढे ते कंटाळले व ते उघडून पाहिण्यासे झाले. एके दिवशी शिवरायांनी बेत आखला व ते पेटाऱ्यातून फरार झाले. कोणतीही गोष्ट करण्यासाठी फक्त शक्ती असून चालत नाही तर सहनशक्तीची सुद्धा जोड असावी लागते हे शिवरायांनी यातून दाखवून दिले. तारीख 6 जून 1674 मध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. या स्वराज्याला सर्व राजे राजवाड्यांनी मान्यता द्यावी. शेकडो वर्षानंतर सर्व धर्मांना समानतेने वागवणारा राजा, प्रजेला सुख व न्याय देणारा राजा या महाराष्ट्रात निर्माण झाला होता. स्वराज्य निर्माण झाले आहे हे सर्व जगाला कळायला हवे म्हणून महाराजांनी राज्याभिषेक केला. 3 एप्रिल 1680 ला सर्वांना दुःख सागरात लोटून शिवरायांनी जगाचा कायमचा निरोप घेतला व रयतेचा आधार घेतला. महाराज अनेक युद्ध जिंकली, पण कधीही परस्त्री परधर्म आणि युद्धात हरलेल्या शत्रूंशी सूड भावनेने वागले नाही. कारण त्यांचे स्वप्न फक्त युद्ध नव्हते तर ते होते जनतेसाठी स्वराज्य. महाराजांनी स्वराज्य निर्मितीचे हे कार्य व आव्हान पेलले तर ते इब्राहिम खान, मदारी मेहतर, बाजीप्रभू देशपांडे, मुरारबाजी, तानाजी मालुसरे अशा वीर प्रतापशाली निष्ठावंत मावळ्यांच्या साथीने. राजे हे फक्त महापराक्रमीच नव्हते तर त्यासोबत ते होते ग्रेट प्लॅनर. म्हणून ते औरंगजेबाच्या ताब्यातून निष्ठून आले. महाराजांच्या अंगी गुणज्ञ प्रभू हा गुण असल्यामुळे व अविश्रांत परिश्रमामुळे निपक्षपात, बुद्धी, विवेक, कल्पकता, तेजस्विता, स्वाभिमान यासारख्या गुणांमुळे संपूर्ण प्रजेस त्यांनी त्रासापासून दूर केले. महाराज स्पष्ट वक्ते, कठोर शासक, न्यायप्रिय, परस्त्रीला माते समान मानणारे, त्यासाठी एकमेव व ग्रेट व्यक्तिमत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंटबॅटन असे म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज जर इंग्लंडमध्ये जन्माला आले असते तर आम्ही पृथ्वीवरच काय तर परग्रहावरही राज्य केले असते. नेताजी सुभाषचंद्र बोस जेव्हा हिटलरला भेटण्यासाठी गेले तेव्हा हिटलर म्हणाला, नेताजी तुम्हाला ब्रिटिशांना आकलवण्यासाठी एखाद्या हिटलरची काय गरज, कारण तुमच्या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसारखा एक शूर, पराक्रमी आणि हुशार राजा होऊन गेलेला आहे. तुम्हाला फक्त त्याची युद्धनीती जाणून घ्यायची आहे. व्हिएतनाम सारख्या एका छोट्या देशाने अमेरिका सारख्या एका बलाढ्य देशाला हरवले होते, ते सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती वापरून. दुःखामध्ये डोळ्यातून धारा आणू नका, संकुचित जगण्याला सार मानू नका, जीवनाला कधी भार मानू नका, शिवरायांची शपथ कधी हार मानू नका. गाढवांच्या संगतीला राहाल तर माती व्हाल, शिवरायांच्या विचारांनी जगाल तर छत्रपती व्हाल.